ऊस दराबाबत पैठणमध्ये शेतकऱ्यांची महत्वाची बैठक झालीये. या बैठकीत ऊस तोडणी अथवा बिलासंदर्भात विलंब करणाऱ्या साखर कारखान्याला ऊस देऊ नका. मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी ऊसाचं उत्पादन घटल्यानं चालू गळीत हंगामात 3100 रुपयांपेक्षा कमी भावानं ऊस तोडणी करू नका असं आवाहनही झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना करण्यात आलंय. तसेच साखर आयुक्तांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मागच्या हंगामात ऊस बिलाबाबत विलंब तसेच 15 दिवसांच्या आत बिल देण्यात यावं असं निवेदनाद्वारे कळवण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांनी दिली आहे. पाहूया. ऊस दरासंदर्भात आम्ही पैठण तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बैठक झाली. प्रत्येक वर्षी शेतकऱ्याला कारखानदार लुटतात, एफआरपीचा पैसा देत नाही. कारखानदार ऊस घेऊन गेल्यानंतर त्यांच्या पद्धतीनं दर जाहीर करतात. परंतु आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज पैठण तालुक्यामध्ये बैठक घेऊन कारखानदारांना सांगितलेलं आहे की जोपर्यंत कारखाना भाव जाहीर करीत नाही, दर जाहीर करत नाही, तोपर्यंत कुठल्याही कारखान्याने ऊसाला कोयता लावू नये. आमची ही प्रमुख मागणी असेल आणि आमची एक शेतकऱ्याच्या वतीने त्यांना एक मागणं असेल की बा चालू वर्षी आमच्या ऊसाची परिस्थिती बेकार आहे. ज्यावेळेस आम्हाला एकरी 40 ते 50 चा ऍव्हरेज बसतं त्यावेळेस भाव तुम्ही 1800 ते 2300 पर्यंत देता, परंतु आज आमची परिस्थिती एकदम खालवलेली आहे. अतिवृष्टीने सुद्धा शेतकरी परेशान झालेला आहे, ऊसाचा रिकवरी सुद्धा कमी झालेली आहे आणि ऊस एकरी जे उत्पन्न होणार होतं 40 चा ऍव्हरेज ते आज 15-16 वर आलेलं आहे. आता बातमी येते औरंगाबाद मधून. एकीकडे शेतकरी ओल्या दुष्काळाच्या संकटात असताना देखील औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी हा प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या अनुदानापासून वंचित आहे. शेतकऱ्यांना एकही हप्ता या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा मिळाला नाहीये. पहिल्या 2000 रुपये अनुदानाचा हप्ता देखील अनेक शेतकऱ्यांना मिळाला नसून शेतकरी वारंवार बँकेचे उंबरठे झिजवत आहेत. अनेक वेळा महसूल प्रशासनाकडे आधार कार्ड, बँक पासबुक, खाते नंबर देऊनही अनुदान मिळत नाहीये. याबाबत शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामेश्वर केरे यांनी. मोदी सरकारनं शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती आणि 6000 रुपये वार्षिक जे आहे तर ते शेतकऱ्यांना हे अनुदान देणार होतं. परंतु अनेक दिवसापासून औरंगाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला अद्यापही पहिला हप्ता म्हणजे 2000 रुपयेसुद्धा मिळेल नाही. या ओल्या दुष्काळात शेतकरी मोठा संकटात आहे आणि वारंवार बँकेत किंवा कागदपत्र जमा करून देखील शेतकऱ्याला प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचं अनुदान अद्यापही मिळेल नाही. ही सगळी शेतकरी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधूयात. काय सांगाल, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचं अनुदान मिळालं का? प्रथमतः हे सरकार जे योजना राबवत आहे म्हणजे आता प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना, शेतकरी सन्मान योजना, हे फक्त कागदपत्री करायला पाहिजे. याचा प्रत्यक्ष शेतकऱ्याला कसलाही लाभ होत नाही. एक ही हप्ता आलेला नाही बऱ्याचशा शेतकऱ्याचा, तुरळक शेतकऱ्याचा येतो तेच दाखवते याला भेटला त्याला भेटला. आणि आता ओला दुष्काळ आहे, मक्काचं खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मक्काचं झालेलं आहे, कापाशीचं झालेलं आहे आणि आपलं ज्वारीचं पण झालेलं आहे. आणि त्याच्यात राज्यपाल महोदयांना हेक्टरी 8000 रुपये, 8000 रुपये मदत ही म्हणजे शेतकऱ्याच्या म्हणजे तोंडाला पानं पुसल्यासारखी मदत आहे. म्हणजे अशी तुटपुंजी मदत आहे, त्याच्यामुळं शेतकरी परेशान झालेला आहे. कागदपत्र वारंवार हे ऑनलाईन करा ते ऑनलाईन करू करत शेतकरी सन्मान निधी मिळाला आता पण किती दिवसापासून मिळाला नाही, काय सांगाल? शेतकरी सन्मान कृषी सन्मान जो निधी तो मिळेलाच नाही बऱ्याचशा शेतकऱ्याला. एखाद्या अर्जाला मिळाला असेल पण बऱ्याचशा शेतकऱ्याला एकही हप्ता जमा झालेला नाही. तुम्ही किती दिवसापासून वाट बघतात त्या अनुदानाची? आम्ही ऑगस्टपासून त्यांच्या अनुदानाची वाट बघत आहोत पण आम्हाला कोणताही हप्ता अजून न मिळाल्याबद्दल आम्ही एकदम त्रस्त होईल. आमचे मक्काचे पिकं, सोयाबीन, कपाशी, बाजरी, पुन्हा आता ज्वारी, पुन्हा आळाई आली, कोणतंही काही होईल नाही. आणि आता 8000 रुपये आम्हाला कोणत्या नाकात जायचं येऊ साहेब? प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना हप्ता मिळाला का? आम्हाला आतापर्यंत फक्त एक हप्ता भेटलेला आहे. आमचे 2 हप्ते शिल्लक आहे आणि अजून काही बँकेमध्ये आमचे पैसे जमा झालेले नाही अजून. आणि त्यातल्या त्यात आता पीक विम्याचे नसते आम्हाला लाडू दाखवतात ते, अजून कुठल्याही प्रकारे त्याचं काही अंमलबजावणी झालेली नाही आमच्यापर्यंत काही तो त्याचा रिपोर्ट आलेला नाही आहे. नुसते सरकार म्हणतं का बा तुम्हाला इतके देऊ तितके देऊ आणि कुठल्याच प्रकारची कुठलीच काही अजून लाईन लागलेली नाही त्याची. अशा प्रकारे जे तर प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचे हप्ते देखील शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. एकीकडे शेतकरी ओल्या दुष्काळानं ग्रासलेला आहेत आणि राज्यपालाची मदत देखील जाहीर झाली आहे पण तीही तुटपुंजी आहेत. आता हे शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचं अनुदान कधी मिळणार याकडे सर्वांचं आता लक्ष लागले आहेत. कॅमेरामन राम वगळे सर रामेश्वर केरे, MKN मराठी, औरंगाबाद.